शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते गोविंदा हे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी नागपुरात दाखल झाले. स्वतःच्या उमेदवारी संदर्भात आपण कुणाशीही चर्चा केली नाही व तिकीट मागितलेले नाही असे गोविंदा यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सावनेर विधानसभा मतदारसंघातील खापा, नांदोगा मुख, गोदेगाव, उमरी, केडवद व सावनेर या ठिकाणी गोविंदा हे राजू पारवे यांच्यासोबत जाऊन शिवसेनेचा प्रचार करीत आहे. यावेळी गोविंदा म्हणाले, विदर्भाच्या भूमीत शक्ती आहे, त्यामुळे शिवसेनेच्या प्रचारासाठी सुरुवात आपण रामटेकपासून करीत आहो. शिवसेनेला राज्यभर यश मिळेल यात शंका नाही. आज जी सुरुवात झाली आहे यामध्ये आपण कसे पुढे जाऊ यासाठी मी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची मला साथ आहे. माझ्यासाठीही कोणीही परका नाही, सगळे माझ्या परिवारासारखे आहेत. महायुतीचा विजय हो हीच मातेचरणी प्रार्थना करतो. आतापर्यंत मी ज्या कोणत्याही गोष्टीचा विचार किंवा प्रण केला ते पूर्ण झाले आहे. यावेळी नक्की यश मिळेल असा विश्वास गोविंदा यांनी व्यक्त केला.